आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सौंदलगा शाळेत प्रबोधन दिंडी, माऊली नामाच्या जयघोषात ग्रंथ पालखी. आषाढी एकादशीचा औचित्य साधून सौंदलगा सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करून गावातून प्रबोधन दिंडी काढली. ग्रामपंचायत अध्यक्ष धोंडीराम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आप्पासाहेब ढवणे यांच्या हस्ते पालखीचं पूजन करून दिंडी सुरुवात करण्यात आली. या दिंडीत विठ्ठल रुक्मिणीसह संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, मुक्ताई आदी पात्रे अवतरली होती. शिवाय स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे, पर्यावरण वाचवा भविष्य घडवा, बेटी बचाव बेटी पढाव, प्लास्टिक हटाव दुनिया बचाव, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होईल कळस, ढासांना आळा डेंग्यू टाळा असे अनेक प्रबोधनपर फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. टाळ मृदुंगाचा नाद, माऊली माऊली नावाचा अखंड जयघोष आणि आबाल वृद्धांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणाऱ्या आनंदात संपूर्ण गावातून दिंडी मार्गस्थ झाली. दिंडी मार्गावर ग्रंथ पालखीला महिला पाणी घालून आशीर्वाद घेत होत्या, तर मुलांना साखर पेढे लाडू आदी प्रसाद वाटण्यात येत होता. महानकर न्यूज साठी सौंदलगाहून अनिल पाटील.